जालना लोकसभा यंदा दानवे विरुद्ध दानवे लढत होईल की जरांगे फॅक्टरीचा बोलबाला आहे. म्हणजे 2024 निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. अंदाजे 3 महिन्यात देशावर नेमकी कुणाची सत्ता असणार हे जवळपास आता स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता राज्यभरात उमेदवार निवडीला वेग आलेला आहे. मंडळी, मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद नंतर सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ. इथून सलग 5 वेळा खासदार राहिलेले दानवे भाजप यांनी दानवेंना पुन्हा एकदा लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं आहे. तर विरोधी महाविकास आघाडीला मात्र अद्याप उमेदवार सापडलेला नाही आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याच्या चर्चा होत आहेत. तरी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यामुळे दानवे विरुद्ध कोण हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. त्यामुळे जोपर्यंत विरोधी उमेदवाराचं नाव समोर येत नाही तोपर्यंत या ठिकाणची लढत ही अत्यंत रंजक की पुन्हा एकदा दानवेंना सहज विजय मिळवता येणार हे स्पष्ट होणार आहे. मंडळी, चौथ्या टप्प्यात म्हणजे 13 मे रोजी जालन्यासाठी मतदान होणार आहे. 1957 मधल्या स्वतंत्र संग्राम लढ्यातले आणि काँग्रेसचे नेते बद्रुद्दीन तय्यबजी यांचे नातू सय्यद तय्यबजी या मतदारसंघातून निवडून आले होते. तय्यबजी हे उच्च शिक्षित होते. ते गणिततज्ज्ञ तसेच संख्यांकी तज्ज्ञ देखील होते. निवडून आल्यानंतर काही महिन्यातच त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक झाली आणि तेव्हा हा मतदारसंघ स्थानिक नेत्यांच्याच हातात राहिलेला आहे. मंडळी, इतिहासात जर डोकावून पाहिलं तर जालना मतदारसंघाने 90च्या दशकापर्यंत काँग्रेस आणि त्यानंतरच्या काळात भाजपचं वर्चस्व अनुभवलेलं स्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतं. काँग्रेसने या मतदारसंघामधून 7 खासदार दिलेले आहेत. त्यानंतर भाजपकडून उत्तमसिंग पवार आणि त्यानंतर सातत्याने 25 वर्ष रावसाहेब दानवे हेच खासदार राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. काँग्रेसचे बाबूराव काळे, बाळासाहेब पवार आणि अंकुशराव टोपे असे मराठवाड्यातील अनेक मोठे नेते जालन्याचे खासदार राहिलेले आहेत. उत्तमसिंग पवारांनी सलग 2 टर्म खासदारकी मिळवलेली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून खेचला गेला. तो नंतर काँग्रेसला परत मिळवताच आलेला नाही. 1999 ते 2019 अशा सलग 5 निवडणुका रावसाहेब दानवे जिंकलेल्या आहेत आणि यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. रावसाहेब दानवे यांनी पूर्वीच्या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विलास औताडे यांना सहज पराभूत केल्याचं दिसून आलं. पण 2009 मध्ये मात्र कल्याण काळे यांनी दानवेंना घाम फोडला होता. अगदी थोड्या फरकाने दानवे ह्यावेळेस विजयी झालेले होते. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचं ठळकपणे अस्तित्व दिसत असलेल्या या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या 4 दशकांमध्ये भाजपने मतांच्या राजकारणात बाजी मारल्याचं पाहायला मिळतं. मंडळी, 2019 ला काय घडलं होतं तर 2019च्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा विचार करता महाराष्ट्रात युती विरुद्ध आघाडी अशी निवडणूक लढली गेली होती. त्यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे युतीचे तर काँग्रेसचे विलास औताडे हे आघाडीचे उमेदवार होते. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळी शिवसेनेत असलेले अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद हा टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. खोतकरांनी दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केलेली होती. अर्जुन खोतकरांना पूर्ण शक्तीपणाला त्यांनी लावलेली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत खोतकरांची समजूत काढली होती. त्यानंतर त्यांनी माघार देखील घेतलेली होती आणि त्यामुळे दानवेंना या निवडणुकीत सहज विजय मिळवणं सोपं गेलं होतं. मंडळी, रावसाहेब दानवेंनी या निवडणुकीमध्ये औताडे यांचा तब्बल 3.25 लाखांच्या मताधिक्याने पराभव केलेला होता. या सलग 5व्या विजयानंतर रावसाहेब दानवे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ देखील पडली आणि त्यामुळे दानवेंच्या रूपाने जालन्यात सतत 5 वर्ष केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींना राज्यात भूकंप आला असला तरी जालना मतदारसंघातील स्थितीवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं नाही.
विधानसभा मतदारसंघांचा विचार जर केला तर या लोकसभा मतदारसंघामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात जालन्याचे कैलाश गोरंट्याल वगळता इतर पाचही आमदार सध्या महायुतीत आहेत. एकूणच जालना लोकसभेचा विचार करता रावसाहेब दानवेंना थेट आव्हान देणारा चेहरा गेल्या 4 वर्षात समोर आलेला नाही आहे हे पाहायला मिळतं. त्याचवेळी गेल्या वर्षभरातील मराठा आंदोलनाचं केंद्र असलेलं अंतरवाली सराटी आणि अंतरवाली सराटीच्या माध्यमातून जालना हेच केंद्र राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यातून एका नावाची प्रचंड चर्चा झाली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. प्रकाश आंबेडकरांनी जरांगे यांना जालन्यामधून उमेदवारी त्यांनी घ्यावी अशी मागणी केली. बीडबाबतही त्यांच्या नावाची चर्चा झाली पण जरांगे हे निवडणूक आपला मार्ग नसल्याचं वारंवार सांगतात. तरीही जालन्याबाबत या चर्चा अजूनही संपलेल्या नाही आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच याबाबत काय ते स्पष्ट होणार आहे. खोतकरांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा मार्ग स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे तसा दुसरा मोठा चेहरा सध्या तरी दिसत नाही. काँग्रेसचे चंद्रकांत दानवे, कल्याण काळे, राजेश टोपे आणि डॉक्टर निसार देशमुख अशी काही नावं चर्चेत येतात. पण नेमकं दानवेंच्या विरोधात कोणतं नाव समोर येणार यावर पुढची गणितही अवलंबून असणार आहे. मराठा आरक्षण आणि चेहराच हा निर्णायक असणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार जर केला तर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा परिणामकारक ठरू शकतो. कारण या मतदारसंघातच मराठा आंदोलनाचं केंद्र आहे आणि मराठा आमदारांचं प्रमाण देखील मोठं आहे. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील या निवडणुकीत काय भूमिका घेतात, ते एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देतात का यावर देखील बरंचसं चित्र अवलंबून असणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या संख्येचा विचार जर केला तर कृषीविषयक समस्या देखील या ठिकाणी काही प्रमाणात निर्णायक ठरतात. पण त्यासाठी दानवेंच्या विरोधात तसा ठोस चेहरा हा मतदात्यांना दिसत नाही. काँग्रेसशिवाय इतरही पक्षाची काही नावं या ठिकाणी उमेदवारीसाठी चर्चिली जात आहेत. त्यामध्ये राजेश टोपे यांच्या नावाची देखील चर्चा होती आहे. काँग्रेसकडून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाला आणि शरद पवारांनी सांगितलं तर राजेश टोपे या ठिकाणी चांगलं आव्हान उभं करू शकतात. त्याशिवाय आणखी एका नावाची सध्या प्रचंड चर्चा होती आहे, ती म्हणजे सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाची. शिवसेनेची मतदारसंघातली शक्ती पाहता मतदारसंघ शिवसेनेने मिळवला तर दानवेंच्या रूपानं चांगला चेहरा महाविकास आघाडीकडे असू शकतो. आणि तसं जर झालं तर दानवे विरुद्ध दानवे अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकते. अंबादास दानवेंच्या रूपानं रावसाहेब दानवेंसमोर तगडं आव्हान निर्माण करण्याची संधी यावेळेस महाविकास आघाडीकडे असल्याचं बोललं जातं. या भागातील काही पत्रकारांचं मत आहे की एकूणच दानवेंच्या विरोधात कोण हाच सर्वाधिक निर्णायक मुद्दा इथे ठरतो. कारण दानवेंची तगडा जनसंपर्क आणि त्यांची ताकद आणि संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून मतदारसंघावर ठेवलेली पकड ही मोडून काढण्यासाठी तसाच तगडा उमेदवार विरोधकांना द्यावा लागणार आहे. आता याबाबत विरोधक नेमका कसा विचार करतात आणि जालन्यात दानवे 6व्यांदा विजयी होणार की 25 वर्षानंतर एखादा नवीन खासदार जालनेकरांना पाहायला मिळणार हे आता येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तर मंडळी, BBC मराठी या वृत्तसंस्थेकडनं प्रकाशित करण्यात आलेला हा लेख, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.